ज्ञानदीप विद्यालयाच्या चा यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत इयत्ता दुसरी विषय गणित घटक संख्येचे शेजारी लगतची मागची व पुढची संख्या बालमित्रांनो आपण ज्या घरामध्ये राहतो त्या घराच्या बाजूला शेजारी असतात काही पुढे असतात काही मागे असतात त्याचप्रमाणे गणितातील संख्येचे पण शेजारी असतात त्यांना लगतची मागची व पुढची संख्या असे म्हणतात लगतची मागची व पुढची संख्या काढण्याआधी आपण संख्या रेषेविषयी माहिती पाहूया ही पहा संख्या रेषा ही संख्या रेषा अशी असते संख्या रेषेवर डाव्या बाजूला शून्य या संख्येची खून असते तेथून सोयीचे लहान अंतर घेऊन एकापुढे एक मोजून सारख्या अंतरांवर एक दोन तीन चार अशा संख्या लिहिलेल्या असतात हे आपण चित्रात पाहिलंच बालमित्रांनो ही संख्या रेषा पाहत आहात ना या संख्या रेषेवरील कोणतीही एक संख्या घेऊ समजा आपण पाच ही संख्या घेतली तर त्यातली लगतची व मागची पुढची संख्या कशी काढायची तर पाच या संख्येची लगतची मागची संख्या चार आहे आणि पाच या संख्येची लगतची पुढची संख्या सहा आहे हे आपल्याला कशावरून समजले तर संख्या रेषेवरील दाखवलेल्या संख्यांवरून हे समजणे सोपे झाले अशाच प्रकारे काही आपण उदाहरणे पाहणार आहोत पहिले उदाहरण संख्या आहे तीस आपल्याला काय करायचे आहे तर तीस या संख्येची लगतची मागची व पुढची संख्या काढायची आहे त्यासाठी आपण तीसला मध्ये लिहू तीसच्या लगतची मागची संख्या आहे एकोणतीस व तीसच्या लगतची पुढची संख्या एकतीस ही आहे आता आपण दुसरे उदाहरण पाहू कोणती संख्या आहे बर अडुसष्ट अडुसष्ट मध्ये लिहिले अडुसष्टच्या लगतची मागची संख्या सदुसष्ट ही आहे व अडुसष्टच्या लगतची पुढची संख्या एकोणसत्तर ही आहे बालमित्रांनो ही पहा ही कोणती संख्या आहे रे बरोबर ही चोपन्न ही संख्या आहे चोपन्नच्या लगतची मागची संख्या कुठली असेल बरे तर लगतची मागची संख्या त्रेपन्न असेल आणि लगतची पुढची संख्या पंचावन्न असेल बरोबर ना अजून एक उदाहरण पाहूया ही पहा नव्याण्णव ही संख्या घेऊया नव्याण्णव मधी लिहिली नव्याण्णवच्या लगतची मागची संख्या किती आहे अठ्ठ्याण्णव आहे व नव्याण्णवच्या लगतची पुढची संख्या ही आहे या सगळ्यावरून आपल्याला काय समजते तर कोणत्याही संख्येच्या डावीकडची म्हणजे लगतची मागची संख्या एक ने कमी असते आणि उजवीकडची म्हणजे लगतची पुढची संख्या एकने जास्त असते बालमित्रांनो जास्तीत जास्त उदाहरणांचा सराव करून लगतची मागची व पुढची संख्या लिहिण्याचा प्रयत्न करा